बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतील भिगवण चौकातील पक्ष कार्यालयामध्ये त्यांचा सध्या जनता दरबार सुरू आहे. तसंच दर मंगळवारी युगेंद्र पवार हे सुद्धा बारामतीमध्ये पक्ष कार्यालयात जनता दरबार घेत असतात. दोघांचा संयुक्त जनता दरबार सध्या सुरू आहे आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी घेतला. आपण पाहूया. पक्ष कार्यालयामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा जनता दरबार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं जे आहे ती नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघातील असतील किंवा बारामती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम या ठिकाणी सुप्रिया सुळे करतात. तसंच त्यांच्यासोबत युवा नेते योगेंद्र पवार देखील आहेत. खरं तर गेल्या काही दिवसापासून योगेंद्र पवार बारामती विधानसभा मतदारसंघात कमालीचे ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात. त्यांचा देखील दर मंगळवारी या ठिकाणी जनता दरबार असतो आणि आज खासदार सुप्रिया सुळे या बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्या या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न सोडवताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर लोकसभेनंतर युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात कमालीचे ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतात. आगामी काळात अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार उभा राहणार असल्याची चर्चा जोर धरताना या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच पद्धतीने युगेंद्र पवारांचे दौरे देखील सुरू आहेत. आता या ठिकाणी जे आहे तो जनता दरबार सुरू आहे आणि जनता दरबारातून मार्ग काढण्याचा प्रयत्न युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळे करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.